जलसंपदा विभागाने 2005 पुराच्या आधारे तयार केलेल्या पूररेषेच्या आधारे सध्या आपत्ती व्यवस्थापनाचे नाटक केले जात आहे. 2024 पूर येऊन गेला तरी नवीन निळी आणि लाल रेषा अद्याप तयार झालेली नाही, त्यामुळे मागील 9 वर्षात निळ्या रेषेच्या आतही बांधकामांना ऊत आला. हीच बांधकामे आता नदीच्या पुराला अकराळ विकराळ स्वरूप निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. पूररेषा का निश्चित केली नाही याचा जाब कुणीही नेता अधिकारी जलसंपदा विभागाला विचारत नाही. 9 वर्षापूर्वीच्या जुन्या रेषेवर आपत्ती व्यवस्थापनाच्या रेघोट्या मारण्यात साऱ्यांनी धन्यता मानली. एकीकडे आपत्ती व्यवस्थापन आणि दुसरीकडे आपत्तीला निमंत्रण देण्याचा विरोधाभास सांगली शहरात दिसून येत आहे. सांगली शहराच्या संकटाशी आपले काही देणे घेणे नाही अशा मानसिकतेत बाहेरून आलेले अधिकारी काम करताना दिसत आहेत, त्यामुळे आपत्तीचा राक्षस दिवसेंदिवस शहराला भीतीच्या अंधारात ढकलत आहे. निळी पूररेषा दर 25 वर्षांनी येणाऱ्या पुराची पातळी चिन्हांकित करते, तर लाल पूररेषा दर 100 वर्षांनी येणाऱ्या पुराची पातळी चिन्हांकित करते. निळ्या रेषेच्या आतील जमिनीचा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून ओळखला जातो, जेथे कोणतेही बांधकाम करता येत नाही. सांगलीची पूररेषा 2006 जलसंपदा विभागाने आखून दिली, त्यात 43.6 फूट पुराची पातळी गृहीत धरून शहराचे भाग रेखांकित करण्यात आले. तरीही गेल्या 9 वर्षात याच रेषेच्या आत हजारो बांधकामे करण्यात आली. 9 वर्षातील मोठे महापूर वर्ष आणि उच्चतम पूरपातळी 2005 53.9, 2019 57.6, 2021 54.10. सांगलीतील नदीकाठच्या पाणी पातळीनुसार झोन: पिवळे क्षेत्र 40 फुटांपर्यंत, नारंगी क्षेत्र 40 ते 50 फूट, लाल क्षेत्र 50 फुटांवर. नगररचना विभागालाच माहिती नाही पूररेषा. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या नगररचना विभागाचे प्रमुख राजेंद्र काकडे तसेच या विभागातील ट्रेझर असलेले शामराव गेजगे यांच्याकडे निळ्या रेषेच्या पूरपातळीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. परवाने देण्याचे काम ज्या विभागाच्या खांद्यावर आहे तो नगररचना विभागच पूररेषेपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 2005 अहवालानुसार निळ्या पट्ट्यातील घरे, परिसर आणि घरे: मगरमच्छ कॉलनी, पाटील प्लॉट 250, सूर्यंशी प्लॉट 120, कर्नाळ रस्ता ते शेरीनाला बायपासपर्यंत 150, बायपास ते कर्नाळ रोड 220, जुना बुदगाव रस्ता 250. निळ्या पट्ट्यात भूखंडांना परवाने: निळ्या पट्ट्यात एकूण 134 भूखंडांवरील रेखांकने 2005 मंजूर करण्यात आली होती, तरी रद्द करण्याबाबत महासभेत ठराव करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात राजकीय दबावापोटी ही रेखांकने मंजूर करण्यात आली. सांगलीची पूररेषा तयार करण्यासाठी निविदा मंजूर झाली आहे, लवकरच याची कामे सुरू होतील. 6 महिन्यांच्या कालावधीत नवी पूररेषा निश्चित केली जाईल. सध्या 2006 पूररेषा अस्तित्वात आहे. ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांनी माहिती दिली आहे.